हा सुशील जी, व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग। जस्ट आता उठलो बघा, आंघोळ वगैरे करून आता जस्ट फ्रेश झालोय। अरे ऐक ना, ते एसीच बटन बंद कर बरं, लय थंडी झाली। हा नाही नाही नाही, आता नाश्ता वगैरे करायचा, ब्रेकफास्ट। ए एक काम कर ना, ते फ्रीज मधली पाण्याची बाटली आण। तर आता मी थोड्या वेळानंतर जाणार आहे फाईव्ह स्टारला, आणि मग तिथून मी म्हणजे माझ्या विमानाने बाहेर चाललो, थोडासा सेमिनार वगैरे आहे तो अटेंड करायचा आहे। हा प्रत्येक रूम मधली एसी बंद केली ना, सगळ्या रूम मधली करून टाकून। होता सुशील जी, ते काय होतंय, रिकामं बिल येतं। गेल्या महिन्यात किती बिल आलं तुला माहिती का? 25,000 रुपये बिल आलंय रिकामं, ते एसीच। तुला हजार वेळेस सांगितलं, प्रत्येक रूम मध्ये इव्हन बाथरूम मधली बी एसी बंद करायचा। काय सुशील जी, आम्ही ते संडास मध्ये बसलोत ना, मग संडास मध्ये सुद्धा एसी लावली ना, तर थोडस गरमीच हे होत ना, त्याच्यामुळं कर ना बंद सगळ्या रूम मधल्या एसी। जा बर पटापट बंद कर। हा नाही, काल मी तुम्हाला फोन लावणार होतो, पण माझ्या त्या घराचं पीयूपीचं काम चालू होतं ना, जस्ट आता पीयूपी केली आम्ही घराला। हो पीयूपी म्हणजे ती साधी पीयूपी नाही केली आम्ही, भारीतली पीयूपी केली एकदम, 3,000 तसलं ते स्क्वेअर फूट का काहीतरी असते तसली तसली पीयूपी केली घराला। मस्त आता सोफा सेट वगैरे आणलाय कालच, आणि त्या सोफा सेटवर बसलोय तुमच्याशी बोलत। मला वाटतं तुम्ही जॉईनिंग करायला पाहिजे होतं सुशीलजी, कारण काय आहे आत्ता सध्या खूप स्कोप आहे, आणि प्रत्येक गोष्ट जी आहे ती चांगल्या पद्धतीने आपण पार पाडतोय। आत्ता तुम्हाला सांगतो, एक गरीब मुलगा होता ज्याला म्हणजे खायची वांदे होते, तो आज फाईव्ह स्टारमध्ये पिझ्झा बर्गर खातोय, फक्त फक्त आणि फक्त नेटवर्क मार्केट करून। त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, तुम्हालाही विश्वास ठेवावा लागेल। जर तुम्ही आज विश्वास ठेवला तर सगळ्या गोष्टी होतील। मी सुशीलजी, माझी गादी जर बघितली तुम्ही, माझी फोमची गादी, फोमची 25,000 गादी मला बसायला, मी असं खाली जमिनीवर का बसत नाही, जमिनीवर कधीच नाही, मी डायरेक्ट फोमच्या गादी असती मला बसायला। हे सगळं शक्य होतं, फक्त आपल्याला मेहनत पाहिजे। मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ती है। यस, जर तुम्हाला आज जर सक्सेस मिळवायचं असेल तर मेहनतीशिवाय पर्याय नाही, मेहनत करा सगळ्या गोष्टी सक्सेस होतील। यस ओके ओके सुशीलजी ओके, चलो बाय। माझं जेवण गरम केलंयस कशात जेवण? शिळी भाकर आणि चटणी गिळा ग का? फिकूचंद कुठले का काय का बस एसी केला मग कशात एसी? कुलर आहे ते महिना झालं बंद पडलंय, ते नीट करून आणा, नीट करून आणा म्हणते, ते नीट करून आणणं होय नाही तुमच्या असंच फेकायचं का माझा सिनियर? त्याच्या भूल थापाला बळी पडलो मी, पैसे भरले। तुम्ही कशाला त्या सुशीलजीला काय सांगू, माझे पैसे कव्हर करण्यासाठी मला खालच्याला हे करावं लागेल ना। चला पेंट फाटली ती शिवून घ्या, आज 2-4 दिन तरी मला फसवा लागतील, तेव्हा माझे पैसे रिकवर होतील। फसवा फसवी विचार धंदे, दुसरं काही नाही।